फोटोग्राफी म्हणजे लाईट समजणे, लाईट कंट्रोल करणे, आणि ह्याचा संबंध आहे ॲपर्चर आणि शटर स्पीड. ॲपर्चर काय करतं? तर ॲपर्चरचा संबंध आहे डेप्थ ऑफ फील्डशी. तर डेप्थ ऑफ फील्ड म्हणजे काय? तर आपण एखाद्या गोष्टीवर जेव्हा फोकस करतो तेव्हा त्याच्या पुढे आणि मागे जेवढ्या गोष्टी तुम्हाला शार्प हव्या आहेत किंवा नको आहेत ह्याचा कंट्रोल म्हणजे डेप्थ ऑफ फील्ड. डेप्थ ऑफ फील्ड कमी करणं म्हणजे काय करणं? तर थोडक्यात फोकसिंग एका भागावर ठेवून पुढे आणि मागे आउट करणं. आणि डेप्थ ऑफ फील्ड वाढवणं ह्याचा अर्थ होतो की पुढे आणि मागे सब्जेक्टच्या जेवढ्या पण गोष्टी तुम्हाला कॅमेराच्या फ्रेममध्ये दिसत आहेत त्या सगळ्या शार्प येणं म्हणजे डेप्थ ऑफ फील्ड वाढणं. सो ॲपर्चरचा संबंध कशाशी आहे? तर डेप्थ ऑफ फील्डशी आहे. शटर स्पीड, शटर स्पीड काय मदत करतं? अर्थात पहिली गोष्ट लाईटला कंट्रोल करतंच, पण शटर स्पीड स्टोरी क्रिएट करतं. जेव्हा एखादी पवनचक्की फिरते ह्याचा फोटो आपण काढतो तेव्हा आपण दोन प्रकारे तो फोटो घेऊ शकतो. एक प्रकार आहे की डेप्थ ऑफ फील्ड सेम ठेवून, ॲपर्चर सेम ठेवून, फक्त शटर स्पीड आपण स्लो केला तर पवनचक्कीची जी पाती आहे ती ब्लर दिसतात आणि बाकी सगळं पिक्चर सेम टू सेम येतं. त्याच वेळेला जर तुम्ही शटर स्पीड वाढवलात तर काय होतं? तर पाती पण फ्रीज होतात, पाती पण स्पष्ट दिसतात. आता हे उदाहरण द्यायचं कारण बघा की फोटो दोन्ही आहेत, एकात कळतंय की पवनचक्की आहे, पण जेव्हा ज्या फोटोमध्ये तुम्ही शटर स्पीड स्लो केलाय त्याच्यामध्ये तुम्हाला किती गोष्टी कळल्या ते बघा. पाती फिरताना दिसतायत ह्याचाच अर्थ होतो पवनचक्की ऑपरेटिंग परिस्थितीत आहे, म्हणजे पवनचक्की चालू आहे. पाती कोण फिरवतंय? वारा फिरवतोय. तर ह्याचाच अर्थ तिथे वारा वाहतोय. आणि त्याचा तिसरा अर्थ होतो की काय? तर इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. पवनचक्की काय निर्माण करते? इलेक्ट्रिसिटी. सो फक्त शटर स्पीड स्लो केल्याने तुम्हाला तीन वेगळ्या गोष्टी कळल्या ज्या तुम्हाला आधी शटर स्पीड फास्ट असल्यामुळे कळल्या नव्हत्या. आता हे झालं लग्नाच्या व्यतिरिक्त उदाहरण. आता आपण आपल्या प्रत्यक्ष वेडिंगमधलं उदाहरण बघू. कुठे कुठे उपयोग होऊ शकतो बघा. जसं मी लाह्या पडतानाचा फोटो घेतो, नवरा नवरी लाह्या हवनकुंडात टाकतायत. आता याचाच फोटो जर स्लो शटर स्पीडवर घेतला तर लाह्या कशा दिसतात? तर दुधासारख्या शुभ्र दिसतात आणि त्याचा फ्लो असा अग्निकुंडात पडताना दिसतो. हा फोटो बघितल्यावर तुम्हाला सांगायची गरज लागते का की लाह्या टाकलेल्या आहेत म्हणून? नाही. तर हा फोटो बघितल्यावर तुम्हाला कळतं की लाह्या वरून खाली पडतायत. असं दुसरं उदाहरण की अक्षता लोक नवरा नवरीच्या डोक्यावर टाकतात. आता ह्या सॅम्पलमध्ये तुम्हाला फोटो दिसतोच आहे की अक्षता तुम्हाला हवेत ब्लर झालेल्या दिसत आहेत. त्या कशामुळे दिसत आहेत? तर स्लो शटर स्पीडमुळे दिसत आहेत. नवरा नवरी डोक्याला डोकं लावतात, गुरुजी मागणं त्यांच्यावर पाण्याचं औक्षण करतात, पाणी शिंपडतात. तर हे करताना शटर स्पीड स्लो केला तर परत ते त्यांच्या डोक्यावर पडणारं पाणी पण तुमच्या फोटोमध्ये तुम्हाला स्पष्ट असं रेघेच्या स्वरूपात दिसतं, ज्याच्यामुळे आपसूक कळून येतं की पाणी हे स्लो त्याच्या डोक्यावर पडतंय. सो हे काय होतंय? ही मी स्टोरी क्रिएट करतोय माझ्या अल्बममध्ये. आणि लोकांना तुमच्याकडनं हेच अपेक्षित आहे की फोटो एक पण तो बोलला पाहिजे, त्यातनं अनेक अर्थ निघाले पाहिजेत. इथे आपण काय करतोय? ॲपर्चर आणि शटर स्पीड ह्याचं संतुलन करतोय. कशासाठी? तर स्टोरी क्रिएट करण्यासाठी, डेप्थ ऑफ फील्ड क्रिएट करण्यासाठी.